आज ऊस दर प्रश्नी मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक होती आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ऑनलाईन बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे. मागील वर्षीच्या तुटलेल्या ऊसाचे 400 रुपये आणि पुढील वर्षी ऊसाला 3,500 रुपये दर द्यावा अशा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन पुकारण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर आजची बैठक ही महत्त्वाची मानली जाते. सहकार मंत्र्यांनी बैठक घेतली म्हणजे तोडगा निघेलचा सण आहे. जोपर्यंत गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता आपल्याला मिळत नाही तोपर्यंत कसल्याही परिस्थितीत माघार नाही. आणि म्हणून माझी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की उद्याचा 23 नोव्हेंबरचा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचं जे आंदोलन आहे ते कसल्याही परिस्थितीत होणार आहे. जर आज सायंकाळपर्यंत कारखानदारांनी दुसरी उचल जाहीर केली नाही तर पूर्ण ताकदीनं हे आंदोलन आपल्याला करायचं आहे.